आज जो खासदारकीच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये या एका पक्षातल्या एमआयएम सारख्या एका धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या पक्षाच्या नगर शहरातील ते काहीतरी एका अशरफी नावाच्या माणसाने फॉर्म भरला आणि राहिला या कुठल्या एखाद्या पक्ष या एमआयएम सारख्या पक्षाच्या या उमेदवाराच्या बाबतीमध्ये, तर याच्याकडे काय मुद्दे हो? याच्याकडे कुठल्या संस्थानिक शिक्षण संस्था आणण्याचे मुद्दे आहेत, आयटी पार्कचे मुद्दे आहेत, रस्त्याचे मुद्दे आहेत, पाण्याचे मुद्दे आहेत? हा या कुठल्याही मुद्द्यावरती इलेक्शन लढणार नाही. हा लढणार कुठल्या विषयावरती आहे? हा हिंदू मुसलमान सारख्या विषयावरती लढणार. असं पाहायला गेलं तर या उमेदवाराच्या वरती काही भाष्य करण्यात मजाच नाही. 2500 वरती याला काही मत पडणार नाही. त्याच्यामुळं अशा कुठल्या उमेदवारामुळं त्रिशंकू लढत वगैरे अशी काही गोष्ट होणार नाही. त्याला फॉर्म भरायला किंवा त्याच्या प्रचाराला 50 वरती जरी माणसं मिळाली तरी त्याचं खूप नशीब चांगलं आहे. त्याच्यामुळं ही काही त्रिशंकू किंवा कुठली अशी जोरदार लढत बिडत काही होणार नाही. त्याला त्याचं डिपॉझिट आणायला सुद्धा माणूस त्याच्याकडे शिल्लक राहणार नाही. त्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त होणार नाही.